सायली मला तुझ्याशी काय बोलायचं मला माहितीये काय आपल्याला हे घर आता सोडावं लागेल ना आणि आपल्या जुन्या घरी परत जावं लागेल नाही हे घर सोडावं लागेल आपल्याला पण जुनं घर हॉटेल मी सगळं विकून टाकलं आणि दान करून टाकलेत पैसे मग आता आता कुठेतरी आपण छोटस आणि स्वस्तातलं घर बघूयात राहण्यासाठी बर किती अचानक झालं ग खूप मोठा आधार होता मला सदाच खूप एकट वाटतंय मला खूप एकट वाटतंय आई असं नको म्हणूस ना मी आहे जगता पास काही करायला वाटलं नव्हतं घरी येऊन जेवून जाणारा माणूस आई रडू नकोस मामाला आवडलं नसतं की नाही आपण असं म्हटलं रडू नको सगळं ठीक होणार आहे आई माझ्या पण कॉलेजची 2 वर्ष राहिली आहेत ना आता मी जॉब करीन नाही तू जॉब नाही करायचं ते मी बघून तू तू फक्त शिकायचं खूप शिकायचं हो आपण ते नंतर ठरवू आता आपण पॅकिंग करायला घेऊयात का नाहीतर एक काम करूयात तू झोप थोडा वेळ मी आवरते नाही मला झोप बीप नाही येणार आई चल डोळे मिटून पडून राह नुसती झोप नाही येणार ग सायली चल ग मला नाही येणार झोप मला नाही डोळे मिटून पडून बरं वाटेल तुला चल अचानक किती मोठी झालीस ग चल झोप बरं वाटत